दत्ताजी मसूरकर यांनी कच्च्या आराखड्याला घेतलेल्या आक्षेपास हिरवा कंदील। दत्ताजी मसूरकर यांनी कच्च्या आराखड्याला घेतलेल्या आक्षेपास हिरवा कंदील। खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर दत्ताजी मसूरकर यांनी दिनांक 10 मार्च 2022 रोजी अति तात्काळ खुलासा मागितला होता। यावर मुख्याधिकारी यांना पत्र देऊन या अर्जानुसार तात्काळ खुलासा व्हावा अशी मागणी केली होती। मसूरकरांच्या या पत्रानुसार राजकीय नेते व नागरिकांचे येणाऱ्या निर्णयावर लक्ष लागले होते। दिनांक 11 मार्च 2022 रोजी प्रभाग रचना रद्द होईल अशी माहिती दत्ताजी मसूरकर यांनी दिली आहे। मला दोन प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असे होते की नुकतंच विधिमंडळामध्ये आता आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेताना त्याच्यातले दोन मुख्य पार्ट आहेत। एक आता जी काही 11 जी आपली जी जनगणना आहे 21 होणं आवश्यक होती ती जनगणना झालेली नाही कारण कोविड-19 प्रभावामुळे। मग सरकारने ठरवलं की काही पर्सेंटेजमध्ये ही जनगणना वाढीव धरू त्याप्रमाणे 2011 जनगणनेच्या आकडेमध्ये वाढ करू आपण त्याप्रमाणे प्रभाग रचना ही घ्यायची आहे। पण ती करताना जो बेसिक त्याचा जो म्हणजे मूळ गाभा आहे तो आपली 11 जनगणना किती आहे तर ती साधारणतः 71,000 आहे, 71,000 आसपास आहे खोपोली पुरतं बोलतो मी। आणि त्याच्यामध्ये मग आपले किती बाबा नगरसेवक वाढत आहेत तर 2 नगरसेवक वाढत आहेत ते होतात 31। म्हणजे 71,000 / 31 हे साधारणतः एका नगरसेवकाचं लोकसंख्येचं प्रमाण येतं। त्याच्यामध्ये किती पर्सेंटनी वाढ वगैरे हे सगळं दिलेलं आहे। हे जे काम आहे नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करणं ते केल्यानंतर तिथे झालेल्या जनगणनेमधले SC आणि ST शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्याच्या लोकसंख्या किती आहेत प्रत्येक कुठे कुठे किती आहेत त्याच्यामध्ये त्याचे प्रभाग ठरवणे आणि प्रभागाची रचना ठरवल्यानंतर त्याचा प्रारूप आराखडा जाहीर करणे त्याच्यावरती नागरिकांच्या सूचना असतील काय योग्य असतील तर त्या मान्य करणे त्या हरकती मागवणे त्याच्यावर सुनावणी घेणे आणि मग त्याला अंतिम स्वरूप देणे हे जे काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया परवाच्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी अर्थसंकल्प आज मांडला त्याच्या आधी विधिमंडळामध्ये असा एक कायदा आला की जो मध्य प्रदेश सरकारमध्ये आहे आणि मध्य प्रदेश सरकारच्या कायद्याचं अवलोकन मुद्दाम मी केलं कारण लोकल सेल्फ इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंटची जी आहे भारत सरकारची LHD म्हणजे जी मोठी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मध्य प्रदेश राज्याच्या ह्या निवडणूक प्रक्रियेचा मसुदा मुद्दाम मी मागून घेतला आणि तो पाहिला